मेघास क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। तर आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये दिलेल्या माहितीवरून बेरजेचे उदाहरण तयार करून कसे सोडवायचे ते बघितले होते। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दिलेल्या माहितीवरून वजाबाकीचे उदाहरण तयार करून कसे सोडवायचे ते बघणार आहोत। तर प्रश्न असा आहे की एका सायकलची किंमत 47,580 रुपये आहे व दुसऱ्या सायकलची किंमत ही 50,240 रुपये आहे, तर कोणत्या सायकलची किंमत जास्त आहे व कितीने जास्त आहे। तर या उदाहरणामध्ये आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर सर्वात पहिले आपण किमती लिहून घेऊ। तर पहिल्या सायकलची किंमत किती आहे, 50,240। पण आपल्याला या उदाहरणामध्ये कितीने जास्त आहे व कुणाची जास्त आहे हे पण विचारले आहे, म्हणून आपण याला ए हे असं नाव देऊ। तर हे ए 50,240 ही ए नावाची सायकल आहे आणि दुसरी 47,580 ही बी नावाची सायकल आहे। तर आपण या दोघांची वजाबाकी करून घेऊया। शून्यमधून शून्य गेला किती राहता, शून्य। चारमधून आठ जाता का, तर चारमधून आठ जात नाही। तर आपण या दोनकडनं याला एक उसने घेऊया। तर मग किती होता या चारकडे, इकडचा एक घेतल्यावरती 14। तर 14मधून आठ गेले किती होता, 6। तर एकमधून पाच जात नाही, तर मग परत या शून्यकडून इकडे एक घ्यायचा। तर शून्यकडेच काही नसल्यामुळे हा हा पाचकडनं एक घेईन। जर पाचकडनं याला एक दिला तर इकडे चार राहतीन, पण या शून्यकडे 10 येतील। तर मग 10 आल्यानंतर या दोनला देण्यामुळे याच्याकडे 9 उरतील। तर इकडे किती होतील, 11। 11मधून जर 5 गेले तर किती उरतील, 6। आणि 9मधून 7 गेले उरले 2, आणि 4मधून 4 गेले राहिले 0। तर मग किती प्रश्न काय होता, कोणत्या सायकलची किंमत जास्त आहे व कितीने जास्त आहे। तर मग सायकलची किंमत तर उत्तर किती आलंय, 2,660 रुपये जास्त आहे। तर मग बी ए या सायकलची किंमत किती होती, 50,240 रुपये। तर ए सायकलची किंमत जास्त होती, तर किती बी पेक्षा कितीने जास्त होती, तर 2,660 रुपयांनी। तर 2,660 रुपये हे याचं उत्तर असेल। तर याच पद्धतीचा आपण परत एक उदाहरण बघू। उदाहरण क्रमांक 2, स्वराकडे 500 रुपये होते, व तिने त्यापैकी 300 रुपयांची पुस्तके घेतली, तर तिच्याकडे 3 रुपये शिल्लक राहिले। तर उदाहरण तुमच्या समोर आहे। उदाहरण असं आहे की स्वराकडे 500 रुपये होते व तिने त्यापैकी 300 रुपयांची पुस्तके घेतली, तर तिच्याकडे 3 रुपये शिल्लक राहिले। तर स्वरा नावाच्या मुलीकडे 500 रुपये होते, तर त्यापैकी तिने 300 रुपये हे खर्च केले। तर मग तिच्याकडे शिल्लक हा शब्द आला की समजून जायचं तिथे वजाबाकीच करायची आहे। तर मग याचे आपण वजाबाकी करून घेऊया। तर 16 कडे 3 रुपये होते,
₹500 हे कुणाकडचे? स्वराकडे. आणि तिने पुस्तके किती रुपयाची घेतली? तर ₹300. हे काय झाली? पुस्तके असं लिहून घेऊ. तर या दोघांची वजाबाकी करायची. तर शून्यमधून शून्य गेला शून्य, या शून्यमधून हा शून्य गेला शून्य, आणि 5 मधून 3 गेले, किती राहिले? तर 200. तर स्वराकडे किती रुपये शिल्लक राहतील? 200 रुपये. तर असं लिहू, याचं हे उत्तर असेल. तर आपण असं लिहून घेऊ, स्वराकडे 200 रुपये शिल्लक राहिले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.